नमस्कार, मास्टर स्विंगल सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण आज हिमाचल प्रदेशचा एक छान पदार्थ बनवतो, त्याचं नाव आहे मिठडी. आता मिठडी म्हटल्यानंतर कोणालाही असं वाटेल की बाबा मिठडी हा गोडाचा पदार्थ आहे, पण तसं नाही आहे. मिठडी म्हणजे पालकाचीच भाजी आहे, पण बनवण्याची पद्धत त्याची खूपच वेगळी आहे. आणि ते पाहिल्यानंतर एकदम असं टेम्प्ट होतं म्हणून की कधी येणार आहे. सगळ्यात पहिले पालक जो आहे तो आपण चिरून घेऊ. पालक व्यवस्थित चिरून गरम पाणी पहिले उकळत ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं. नेहमी एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण पालकाची पेस्ट बनवतो किंवा पालक पनीरसाठी किंवा आपण सूप भरतो पालकाचं, तर त्यावेळी पालकाची पेस्ट तयार करतो, तर ती पेस्ट तयार करताना पाणी आणि पालक एकत्र घालू नका. पाणी व्यवस्थित उकळत ठेवा. उकळल्यानंतर यामध्ये पालक घालायचा. यामध्ये आपल्याला अक्रोड वापरायचं, पण ते अक्रोड असे नाही फोडून नाही वापरायचे, हे असे अख्खे अक्रोड असे ठेवायचे. खरं तर निखाराड करतात, पण सध्या निखार नाही आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावरच त्याला असं जाळून घेऊ. आणि तोपर्यंत पालक आपला झालेला आहे, त्याला असं जाळून घेऊ. अक्रोड जायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा. मग त्याचा तोच पेट घेतलेला आहे त्याने, ते पूर्ण काळखात त्याचा पूर्ण कोळसा होऊ द्यायचा. आणि मग त्याला कसा वापर करायचा ते मी तुम्हाला सांगतो. आणि या पालकाची आपण पेस्ट करून घेऊ. यामध्ये सरसोचं तेल घालायचं आपल्याला. साधारण 4 अक्रोड असतील तर अर्धी वाटी सरसोचं तेल आपण यात घातलं. आणि आता हे जे अक्रोड आहे हे तेलात आपण भिजवलं, याची बारीक पेस्ट करायची आपल्याला, एकदम स्मूथ. त्यानंतर आपली अक्रोडची पेस्टही तयार आहे आणि पालकही तयार आहे. बघा असं एवढी स्मूथ पाहिजे. फोडणीसाठी तेल, जिरं, मेथी दाणा, बडीशेप, हळद, तिखट आणि धने पावडर, हे सगळं चवीनुसार. आणि नंतर अक्रोडची पेस्ट, आणि पालक. चवीनुसार मीठ, थोडा गरम मसाला, खजूरचे तुकडे आणि हे मलाईचं दही. मिठडी एक वेगळा हिमाचल प्रदेशचा एक प्रकार आपण पाहिला आणि भाताबरोबर उत्कृष्ट लागतो. आणि मी काय केलं माहिती का, मी पाव घेतला, पावाबरोबरसुद्धा खाऊन पाहिली, अप्रतिम लागतो हा प्रकार. म्हणजे आपण नेहमी पालकाचं पालक पनीर किंवा पालकाची साधी भाजी, पालकाचं वरण करतो, त्यापेक्षा हा वेगळा प्रकार. कारण याच्यामध्ये सरसोचं तेल वापरलेलं आहे, त्याच्यानंतर पेस्ट घट्ट करण्यासाठी आणि त्याचा हिरवा रंग मेंटेन करण्यासाठी एक अफलातून प्रकार वापरला त्यांनी, की अक्रोड जाळून त्याची पेस्ट केली. क्या बात आहे. तशा या सगळ्या वेगवेगळ्या ज्या रेसिपीज असतात, वेगळे पदार्थ असतात, याला एक जुनी परंपरा असते. तर ती परंपरा काय आहे नेमकी, त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे अशा भागांमध्ये. म्हणून पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.